ठीक है, सो लेट्स बिगिन विथ आवर नेक्स्ट लेक्चर नंबर 9, पर्टिकुलर मेस्कुलेशन एंड हाइब्रिडाइजेशन टेक्निक इन पर्टिकुलर हॉर्टिकल्चर क्रॉप्स इंक्लूडिंग मैंगो, गोवा एंड अदर क्रॉप्स। मैंगो बोटेनिकल नेम मैंजिफेरा इंडिका, बिलोंग्स टू फैमिली एनाकार्डेसी, हैविंग अ टेट्राप्लॉइड। दिस मैंगो इज एलोटेट्राप्लॉइड स्पीसीज, सॉरी ऑटो टेट्राप्लॉइड स्पीसीज हैविंग अ क्रोमोसोम नंबर 2N इज इक्वल टू 4X इज इक्वल टू 40 एंड इट ओरिजिनेटेड फ्रॉम इंडो बर्मा रीजन एंड इट्स बाय रिलेटिव मैंजिफेरा लॉरिना, देन मैंजिफेरा गिडीबी, देन मैंजिफेरा ग्रिफिथ, देन मैंजिफेरा पेंटाट्रा एंड मैंजिफेरा माइनर, मैंजिफेरा ओड्राटा, मैंजिफेरा फोइटिडा एंड मैंजिफेरा जाइलेनिका एंड मैंजिफेरा पजांग। सो इट डिस्ट्रीब्यूटेड, it is extensively cultivated in India, Indochina, warm parts of Australia, then Philippines, Pacific, Iceland, Himalayas, in India, Andhra Pradesh, Uttar Pradesh, Bihar, Karnataka, Maharashtra, West Bengal and Gujarat it is cultivated. Some breeding objectives are dwarfness for easy harvesting, then precocity, then particular profuse and regular bearing, then attractive good sized and quality fruits, in absence of physiological disorders like sakavegra bantute physiological disorders, then disease and pest resistance and improved shelf life, then high productivity. Some of the breeding methods are by the introduction, particularly different varieties like Sweet Sensation, Tom Atkins, then early goats are developed, then by selection method by chance seedling means particular grafting. Particular mango was previously propagated through seeds and hence it is old orchard in India where mostly of seedlings origin. So some seedlings progenies give rise to varieties such as Chinna Swarnaka and Mundappa. The popular salt tolerant rootstock that is a 30-1 was identified in Israel by this technique, that is chance seedling. कोई असते कोई इतना जे काय झाड निघते ठीक आहे, त्यातून ते एखाद जे हजार भर झाड असतील तर त्यातून एखादं चांगलं झाड ह्या ज व्हरायटी म्हणून ते सिलेक्ट केलं जातं, ते सिलेक्शन थ्रू मेथड चान्स सीडलिंग. देन क्लोनल सिलेक्शन, सो एक्सटेन्सिव्हली एक्सटेन्सिव्ह सर्वे ऑफ द शेरी ऑर्चर्ड अराउंड द मलेबाद इन उत्तर प्रदेश हॅज रिझल्टेड इन द आयसोलेशन ऑफ द बेस्ट क्लोन नेमली दशरे 51 विथ द हाय यील्ड अँड रेग्युलर बिअर. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह बिअरिंग हॅबिटेट असते मँगो मध्ये, एक वर्ष आंबे लागतात एक वर्ष लागत नाहीत. ठीक आहे, तर रेग्युलर बिअरिंग म्हणजे दरवर्षी आंबे लागणं अशी झाडं असतात ती रेग्युलर बिअरिंगची असतात. देन हायब्रिडायझेशन टेक्निक थ्रू, सिन्स अ लार्ज नंबर ऑफ मेल अँड परफेक्ट फ्लॉवर्स आर बॉर्न ऑन मँगो पॅनिकल इट इज रिक्वायर अ स्पेशल क्रॉसिंग टेक्निक. ठीक आहे, कम्प्लीट फ्लॉवर्स असतात मँगो मध्ये, त्यामध्ये दोन्ही पण पार्ट प्रेझेंट असल्यामुळे हायब्रिडायझेशन टेक्निक ही पर्टिक्युलर स्पेशल क्रॉसिंग टेक्निक ही युटिलाइज केली जाते. सो द पॅनिकल शुड बी बॅग विथ अ मसलिन बॅग अबाउट 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर. अक्काच्या अक्का जो मोहर असतो तो पूर्णपणे बॅग केला जातो. सो फुली स्ट्रेस्ड अँड फिल्ड विथ टू रिंग्स रॉड मेड ऑफ स्प्लॅश बांबू, आणि त्याला तो सपोर्ट केला जातो. तो बॅग पॅनिकलने केलाय तो पूर्ण खालून बांबून तो सपोर्ट केला जातो. अँड अ पीस ऑफ थिक इन वायर कॅन ऑल्सो बी मेड इन अ गुड फ्रेम फॉर स्ट्रेचिंग द muslin bag. Staminate flowers of the selected panicle to be used as a female parent should be removed daily before the dehiscence. Then the panicle of the variety selected as a male parent should be also be bagged before the their flowers begins to open. theek hai, je female flowers ahet theek hai, tyacha ek structure kele jata female flowers cha tya tyat takle jata muslin cloth cha मध्ये, तसंच मेल फ्लॉवरचं पण कव्हर केलं जातं जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅमिनेशन होऊ नये. आणि जे फिमेल फ्लॉवर्स आहेत त्या ओपन व्हायच्या अगोदर त्यामध्ये जे काही इमेस्कुलेशनही केलं जातं. सो फ्रेशली डेसेस मेल फ्लॉवर्स शुड बी कॅरीड इन अ स्मॉल पेट्रिडिश लँड थ्रेट अ फिल्टर पेपर अँड कव्हर विथ द अनदर पेट्रिडिश प्रोटेक्ट द फ्लॉवर टू अवॉइड कॉन्टॅमिनेशन विथ द फॉरेन पॉलन कॅरीड बाय द इन्सेक्ट्स. Then the conventional method of pollination is time consuming, cost intensive and inefficient because of tallness and difficult to handle trees, poor fruit set. A capping technique for a particular crossing developed by ARI following the discovery of the self incompatibility in particular Dashari, Langda, Chausa and Bombay green involves the planting of grafted plants of the self incompatible varieties along with those of the male parent
enclosed in an insect proof cage and allowing pollination by freshly reared house flies and thus taking away with the tedious hand pollution. जे काय hand pollution complete flower असतं आणि एकदम flower बारीक size बारीक असते त्यामुळे तिथे खूप tedious काम असते. तर मग त्यामुळे काय केलं जातं, जे सिल्क कम्पॅटेबल लाईन्स आहेत अशा लाईन्स जे की दशेरी लंगडा असेल चौसी वगैरे ह्या ॲज अ फिमेल पॅरेंट म्हणून यूज केले जातं, युटिलाइज केले जातात. त्याच्याबरोबर जे मेल पॅरेंट्स आहेत त्याचं ते क्रॉसिंग केलं जातं. ते कसे केले जातात, तर एकत्रच त्यांचं प्लांटेशन केलं जातं, जवळजवळ त्यांच्या फांद्या एकत्र आणून त्या त्या केज मध्ये टाकून तिथे पुन्हा रेडिंग केलं जातं. जे हनी बीज आहेत आणि त्यात त्यामध्ये ठेवलं जातं. पुन्हा पुन्हा झाड पण कधी कधी कव्हर केलं जातं. ठीक आहे. सो इन हायब्रिडेशन मँगो वर्क टेकन अप इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड लेड एम्फसिस ऑन द रेग्युलर अँड प्रिसिजस बेअरिंग प्रिकॉशियस बेअरिंग डॉर्फनेस हाय पर्सेंटेज ऑफ पल्प देन फायबरलेस फ्लेश देन लार्ज फ्रुट्स विथ द रेड ब्लूश then good keeping quality and freedom from the spongy tissue. Then few of these such as mallika and ratna have received commercial recognition. The cultivar sindhu evolved through the intensive back crossing between the ratna and alfonso develops fruits parthenocarpically under the natural temperature conditions. So a sindhu seed sindhu ji variety ti seedless variety sindhu seedless. ठीक आहे. तो क्रॉस झालेला आहे रत्ना आणि अल्फान्सो यामध्ये. रत्ना ऍज अ फिमेल पॅरेंट आहे, अल्फान्सो ऍज अ मेल पॅरेंट आहे. ठीक आहे. तर पार्थेनोकार्पिकली ते डेव्हलप केलेले आहेत. त्यामध्ये सीड्स म्हणजे फ्रुट्स हे तयार होतात विदाउट सीड. ठीक आहे. तर त्या थ्रू हे डेव्हलप केले आणि त्यामध्ये कोयची जी साईज असते ते एकदम खूप कमी असते सिंधू मध्ये पण. So the average size Sindhu fruits has been reported to be nearly about 215 gram. It may be observed that the parents used in the hybridization program were of the best commercial variety. Both the varieties like Ratna and Alfonso are the best varieties and superior in the most of the traits but lacking few quality which may be available in the other parents. Though in the some cases like for example in the hybrids of the Sagar Reddy the parents were the same, the hybrids were different name due to the heterogeneous nature of the parent resulting in the heterogeneous hybrid population. Then the constraints encountered in the mango hybridization are the high fruit drop hako poto, then only one seedling can be obtained from a fruit. Eka single seed pasun koi pasun ek single fruit tayar hota. Theek hai, tama ek single cross kela and sir तुम्ही हजार जवळपास 50 जो क्रॉसिंग क्रॉस सीड इमेन्स क्रिएट केले तर तुम्हाला गळती होऊन साधारणतः 10 नाही तर 12 फ्रुट्स फक्त ते डेव्हलप होणार आहेत चांगले. ठीक आहे. त्यामुळे खूप पर्सेंटेज कमी असतं फ्रुट्स लागण्याचं. देन कॉम्प्लेक्स नेचर ऑफ पॅनिकल अँड फ्लॉवर अँड एक्सेसिव्ह फ्रुट ड्रॉप देन लार्ज एरिया ऑफ लँड इज रिक्वायर्ड फॉर द हायब्रिड सीडलिंग and having a polyembryonic condition. So difficulty in accurately identifying the zygotic seedlings, polyembryonic variety in Israel show the weight of zygotic seedling is higher than the nuclear seedling. So use of the polymorphic enzyme system, that is isoenzyme, has been used to identify zygotic seedlings since the nuclear seedlings have the same isozyme alleles in the maternal parent. जे काय मॅटर पॅरेंट म्हणजे आयसोइनझाइम एकसारखे जे काय जीन्स आहेत ठीक आहे तर एकसारखे अलील्स आहेत की जे तेच जे अलील्स आहेत. ठीक आहे. तर ते टोटल त्या झायगोटिक कंडिशन मध्ये आणि न्यूसलर झायगोटिक बोथ झायगोटिक अँड न्यूसलर सिडलिंग्स आर डेव्हलप थ्रू दिस टेक्निक. देन म्युटेशन ब्रीडिंग. सो नो व्हरायटी हॅज बीन डेव्हलप सो फार बाय द म्युटेशन ब्रीडिंग. सम अटेम्प्ट्स ॲट आयआरआय अँड अदर आर डन बट देर इज लो success rate in particular mutation breeding in this mango crop. Next crop is onla ava. So botanic name is a Phyllanthus emblica. Belongs to family before BRC and having a chromosome number 2n is equal to 28. It originated in Indochina area and the particular most important varieties are like Banarasi, NA7, Krishna, Kanchan, Chakia and BSR1.
सो इट इज कॉल्ड एज अ इंडियन गोसबेरी, आमला, नल्ली, आमली और अंबाला. ठीक आहे, तर इंडियन गोसबेरी, गुसबेरी असंही म्हटलं जातं ओडलाला. ठीक आहे, क्रॉप्स हे तुम्हाला समजून येतील. पुढचे जे महत्वाचे कन्सेप्ट आहे का, आपल्याकडे जास्त वेळ नाही आज तुम्हाला टॉपिक हे सगळं कव्हर करायची. गव्हा हे पण एक महत्वाचं क्रॉप आहे, जे बेसिकली सिंपल टेक्निक आहे, सगळ्या एकसारख्या रिपीट होत आहेत, ते तुम्ही सगळ्या पूर्णपणे बघा. पुढचं जे काय टॉपिक तो मी घेतोय, प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अँड इट्स युटिलायझेशन अँड कॉन्झर्वेशन. प्लांट जेनेटिक रिसोर्सेस किंवा जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे काय, इट इज द सम टोटल ऑफ जीन्स इन अ क्रॉप स्पेसिस इज रेफर्ड ॲज अ जेनेटिक रिसोर्सेस. जेनेटिक रिसोर्सेस म्हणजे त्या क्रॉप स्पेसिस मध्ये टोटल किती जीन्स, किती जिनोम टोटल केवढा आहे, तर त्याला म्हणतो आपण प्लांट जेनेटिक रिसोर्स. आणि तो पर्टिक्युलर स्पेसिस टू स्पेसिस हा व्हेरी होत असतो. सो जीन पूल रेफर्स टू अ होल लायब्ररी ऑफ डिफरंट अलील्स ऑफ अ स्पेसिस. सो जर्मप्लाझम मे बी डिफाइंड एज, जर्मप्लाझम म्हणजे काय, द सम टोटल ऑफ हेरिडिटरी मटेरियल दॅट इज ऑल द अलील्स ऑफ द वेरियस जीन्स प्रेझेंट इन अ क्रॉप स्पेसिस अँड इट्स वाइल्ड रिलेटिव्स, तर आपण म्हणतो जर्मप्लाझम. सो जर्मप्लाझम इन ब्रॉड माइंडेड पर्टिक्युलर डिफाइंड एज अ सम टोटल ऑफ हेरिडिटरी मटेरियल दॅट इज ऑल दिस अलील्स ऑफ द वेरियस जीन्स प्रेझेंट इन अ क्रॉप स्पेसिस अँड इट्स वाइल्ड रिलेटिव. सो इट इज ऑल्सो नोन एज अ जीन पूल और जेनेटिक स्टॉक और जर्मप्लाज्म और जेनेटिक रिसोर्स. सो जर्मप्लाज्म और जीन पूल इज द बेसिक मटेरियल विथ विच अ प्लांट ब्रीडर हैज टू इनिशिएट इट्स ब्रीडिंग प्रोग्राम. सो ब्रीडिंग प्रोग्राम चालू करायला जर्मप्लाज्म कुठल्याही असेल, व्हरायटी असेल किंवा पर्टिक्युलर अननोटिफाईड असेल स्पेसिस एखादी, तर ते ऍज अ ब्रीडिंग मटेरियल किंवा इनब्रीड लाईन असेल, तर ती स्टार्टिंगला नवीन व्हरायटी तयार करताना क्रॉसिंग टेक्निकसाठी ती युटिलाइज केली जाते, किंवा त्यापासून एखादी नवीन व्हरायटी पण तयार केली जाते सिलेक्शन थ्रू. सम इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस आर जीन पूल प्रेझेंट द एंटायर जेनेटिक व्हेरिएबिलिटी आर अ डायव्हर्सिटी अवेलेबल इन अ क्रॉप स्पेसिस. देन जर्मप्लाझम कन्सिस्ट ऑफ लँड रेसेस, मॉडर्न कल्टिवार्स, ऑब्सोल्युट कल्टिवार्स, ब्रीडिंग स्टॉक, वाइल्ड फॉर्म्स अँड वाइल्ड स्पेसिस ऑफ अ कल्टिवेटेड क्रॉप्स. जर्मप्लाझम मध्ये काय काय येतं हे झालं तुम्हाला ब्रीडिंगच्या, प्लांट ब्रीडिंगच्या जीपीबी 232 लेक्चर मध्ये झालेलं होतं, प्रॅक्टिकल मध्ये झालेलं होतं. जर्मप्लाझम वरती हा जे टोटल त्याचे टाइप्स आणि इन डिटेल आपण बघितलं होतं, त्यामध्ये लँड रेसेस असतात, मॉडर्न कल्टिवर्स असतात, ऍब्सोल्युट कल्टिवर्स असतात, देन ब्रीडिंग स्टॉक, वाइल्ड फॉर्म्स अँड वाइल्ड स्पेसिस ऑफ कल्टिवेटेड क्रॉप्स, एवढं सगळं इन्क्लूड होतं जर्मप्लाझम मध्ये. सो जर्मप्लाझम इन्क्लूड्स बोथ कल्टिवेटेड अँड वाइल्ड स्पेसिस ऑफ रिलेटिव्स ऑफ क्रॉप प्लांट्स. जर्मप्लाझम इज कलेक्टेड फ्रॉम द सेंटर ऑफ डायव्हर्सिटी, जीन बँक्स, जीन सेंचुरीज, फार्मर्स फील्ड, मार्केट्स अँड सीड कंपनी. जर्मप्लाझम कुठून कुठून, तर ह्या सगळीकडून जर्मप्लाझम हे कलेक्ट केलं जाऊ शकतं. जर्मप्लाझम इज द बेसिक मटेरियल फॉर द लॉन्चिंग अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. देन जर्मप्लाझम मे बी इंडिजिनस ऑर कलेक्टेड विदिन द कंट्री ऑर एक्झॉटिक, मीन्स इट इज कलेक्टेड आउटसाइड ऑर आउटसाइड द कंट्री ऑर फ्रॉम फॉरेन कंट्री. देन एम्स फॉर प्लांट जेनेटिक रिसोर्सेस प्रिव्हेंट इट प्रिव्हेंट अ पर्टिक्युलर जेनेटिक इरोजन बाय कलेक्शन, कन्झर्वेशन, देन स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन अँड युटिलायझेशन. जे काय प्लांट जेनेटिक रिसोर्सेस आहे त्यांचं जे काय जेनेटिक इरोजन आहे, जेनेटिक म्हणजे त्यांचं जे काही जेनेटिक स्ट्रक्चर आहे त्याचं इरोजन, ते आपण कसं वाचू शकतो, त्याचं कलेक्शन करू शकतो, त्याचं कन्झर्वेशन करू शकतो, त्याचं डॉक्युमेंट योग्य अशा पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन करू शकतो आणि युटिलायझेशन करू शकतो. सो द कन्व्हेन्शन ऑफ द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्याला आपण म्हणतो CBD. लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट पण येऊ शकते. द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डिफाइन जेनेटिक रिसोर्सेस एज जेनेटिक मटेरियल ऑफ अॅक्च्युअल ऑर पोटेन्शियल व्हॅल्यू. द टर्म जेनेटिक मटेरियल मीन्स एनी मटेरियल ऑफ द प्लांट, एनिमल, मायक्रोबियल ऑर अदर ओरिजिन कंटेनिंग फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. ज्यामध्ये फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी असेल तर त्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर, त्याला जेनेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो द व्हॅल्यू ऑफ एनी फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी कॅन बी कॅप्चर्ड इन टू डायमेन्शन्स विच इज द जेनेटिक स्ट्रक्चर पर सी कॅन बी युटिलाइज्ड or the information encapsulated in the nucleotide sequence of the genetic material can be read. So FAO in 1989 used the term to mean any economic, scientific or a social value of the heritable material contained within the among plant species. So according to IPGRI
1993, पिजा पर्टिक्युलर पिजा इंक्लूड द फॉलोइंग कैटेगरीज ऑफ द प्लांट्स. सो कल्टिवेटेड वरायटीज ज्या आहेत त्या, विच आर यूज इन करंट यूज, देन न्यूली डेव्हलप्ड वरायटीज, देन ऍब्सोल्यूट कल्टिवार, देन प्रिमिटिव्ह कल्टिवार विच आर लँड रेसेस, देन वाइल्ड अँड ब्रीडिंग रिलेटिव्ह ऑफ द कल्टिवेटेड वरायटीज, देन स्पेशल जेनेटिक स्टॉक्स, देन डिफरंट काइंड्स ऑफ जर्मप्लाझम. हे झालेलं आहे तुम्हाला, लँड रेसेस कोणते असतात हे पुन्हा एकदा वाचा. तुम्हाला अगोदर पण शिकवलेलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये, आता पण सांगतोय. ठीक आहे, ते म्युटंट्स हे सगळे जर्मप्लाझमचे टाइप्स आहेत. देन द जीन पूल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आता जीन पूल जे काय आहेत त्यामध्ये सगळे टोटल कल्टिवार्स, वाइल्ड स्पेसिस, वाइल्ड रिलेटिव्स हे अवेलेबल असतात, ते ब्रीडिंग पर्पज साठी युटिलाइज केले जातात. तर त्यामध्ये तीन प्रकारचे जीन पूल आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी जीन पूल. ठीक आहे, तर ते जीन पूल काय काय ते बघूया आता. सो बेस्ड ऑन द डिग्री ऑफ रिलेशनशिप द जीन पूल ऑफ क्रॉप कॅन बी डिवाइडेड इन टू थ्री ग्रुप्स बाय द हायलँड अँड डिवाइडेड इन 1971. सो प्रायमरी जीन पूल दॅट इज GP1, दिस इज नो ऑल्सो नोन एज द जीन पूल 1. सो द जीन पूल इन विच इंटरमेटिंग इज इझी अँड लीड्स टू प्रोडक्शन ऑफ फर्टाइल हायब्रिड इज नोन एज अ प्रायमरी जीन पूल. ज्यामध्ये इंटरमेटिंग म्हणजे सेल्फ फर्टिलायझेशन किंवा इनब्रीडिंग हे होते इझिली, त्याला आपण म्हणतो प्रायमरी जीन पूल. सो इट इन्क्लूड्स पार्ट्स ऑफ सेम स्पेसिस ऑर क्लोज रिलेटेड स्पेसिस विच प्रोड्यूस कम्प्लीट फर्टाइल ऑफस्प्रिंग ऑर इंटरमेटिंग ऑन इंटरमेटिंग. जेव्हा सेल्फ फर्टिलायझेशन होतं तेव्हा ते पूर्णपणे फर्टाइल ऑफस्प्रिंग तयार करतात, त्याला म्हणतो आपण प्रायमरी जीन पूल. सो इन सच जीन पूल जीन्स कॅन एक्सचेंज बिटवीन द लाईन सिम्पली बाय द मेकिंग नॉर्मल प्रोसेस. This is the material of the prime breeding importance. Then secondary gene pool, this type of gene pool is also known as a gene pool 2. The genetic material that leads to partial fertile on crossing with the GP1 is referred to as a secondary gene pool. So it includes plants that belongs to related species. Such material can be crossed with the primary gene pool, but usually the hybrids are sterile and some of the progeny to some extent are fertile. So transfer of the gene from such material to primary gene pool is possible but difficult. Then tertiary gene pool, that is GP3. So the genetic material which leads to production of sterile hybrids on a crossing with the primary gene pool is termed as a tertiary gene pool or a gene pool 3. It includes material which can be crossed with the GP1 but the hybrids are sterile. So transfer of the genes from such material to primary gene pool is possible with the help of special techniques. So this is about the gene pool. Then different types of collection are base collection, active collection and working collection. So based on the use and the duration of the conservation seed collection, there are three types of collections. Base collection is, it is also known as a principal collection. Base collection la principal collection matlab this consists of the all the accession present in the germplasm of a crop. They are stored at about -18°C to -20°C, -20°C with 5+1 moisture content. So they are disturbed only for the regeneration. ठीक आहे, तसं ठेवून दिलं जातं. बेस कलेक्शन जे असतं, ठीक आहे, ते -80 to -20°C ला लॉंग टर्म साठी ठेवून दिलं जातं आणि काही वर्षानंतर जेव्हा त्याचा साधारणतः एवढ्या कमी टेम्परेचरला ते पूर्णपणे स्टॅटिक फेज मध्ये जातं. स्टॅटिक फेज मध्ये म्हणजे त्यांचे कुठल्याही सेल डिवायडेशन किंवा सेल फर्दर मल्टिप्लिकेशन काही सुद्धा होत नाही. त्या सेल्स आहेत त्या कंडिशनला, कुठलीही एन्झायमॅटिक किंवा फिजिओलॉजिक प्रोसेस त्यामध्ये होत नाही, त्याच कंडिशनला त्या मॉइचर पर्सेंटेजला ते लॉंग टर्म साधारणतः 100 वर्ष ते ठेवले जातं. सो दे आर डिस्टर्ब फॉर ओनली रिजनरेशन. फक्त त्याला नवीन तयार करायचं असेल त्यापासून तरच ते पुन्हा ते ओपन केलं जातं. सो वेन द जर्मिनेशन ऑफ एन ऍक्सेशन फॉल्स बिलो युजली 95 ऑफ इट्स जर्मिनेशन ऍट द स्टार्ट ऑफ स्टोरेज द ऍक्सेशन इज रिजनरेटेड. फॉर रिझन ऑफ अ सेफ्टी डुप्लिकेट ऑफ बेस कलेक्शन शुड बी कन्झर्व इन द अदर जर्मप्लाझम बँक ऍज वेल. एका ठिकाणी म्हणजे दिल्लीला जर जर्मप्लाझम बँक असेल तर तिथे त्याचं सेम ठेवलं जातं, दुसरीकडे समजा महाराष्ट्रात असेल तर त्या त्या NRC मध्ये तिथे ते ठेवलं जातं. सो हाय क्वालिटी ऑर्थोडॉक्स सीड कॅन बी मेंटेन गुड वायबिलिटी अप टू
100 इयर्स. ऑर्थोडॉक्स मीन्स ज्यामध्ये मॉइस्चर पर्सेंटेज कमी झालं तरी त्याला काही फरक पडत नाही. असे जे काही सीड्स असतात उदाहरणार्थ ज्वारी गहू बाजरी, तर त्याला आपण म्हणतो ऑर्थोडॉक्स सीड. तर त्यामध्ये हे बेस कलेक्शन हे साधारणतः 100 वर्षापर्यंत आपण ठेवू शकतो त्या -18 to -20 degree Celsius टेम्परेचर. देन ऍक्टिव्ह कलेक्शन, द ऍक्सेशन इज इन अन ऍक्टिव्ह कलेक्शन आर स्टोर ऍट द टेम्परेचर बिलो 15 ऑफ अ नियर 0 degree Celsius अँड द सीड मॉइस्चर इज केप्ट ऍट 5%. सो द स्टोरेज इज फॉर द मेडियम ड्युरेशन लाईक 10 to 15 years. जनरली एसी मध्ये हे ठेवलं जातं, ठीक आहे. So these collections are actively utilized in the breeding program. So these collections are used for the evaluation, multiplication and distribution of the accession. They are usually maintained by multiplying the seeds of their own accession. But from the time to time, the best collection material should be used for the regeneration of these collections. And germination test is carried out after every 5 to 10 years to assess the reduction in the seed viability. ठीक आहे. जेव्हा कलेक्शन जे ऍक्टिव्ह कलेक्शन असते 5 ते 10 वर्षानंतर तरी पुन्हा जर्मिनेशन टेस्ट ही चेक केली जाते. जर्मिनेशन टेस्ट केल्या करताना त्यातले 100 ग्रॅम सीड सॅम्पल ठेवलं असेल तर त्यातले काही 10 ग्रॅम सॅम्पल फक्त घेतले जाते जर्मिनेशन टेस्ट साठी आणि त्यामधून ते ऍक्च्युली काढले जाते. तर मग त्यामध्ये जर काय खूप जास्त कमी जर्मिनेशन पर्सेंटेज येत असेल तर ते पुन्हा रिजनरेट केलं जातं. रिजनरेट म्हणजे पुन्हा ते बी हे सोईंग केलं जातं, त्याचं जे काही सीड निघेल सिल्पिंग करून बॅगिंग करून सिल्पिंग केलं जातं आणि ते पुन्हा सीड ते पुन्हा कलेक्ट करून ते पुन्हा त्या बॉटल्समध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. त्यानंतर आहे वर्किंग कलेक्शन. वर्किंग कलेक्शन द ऍक्सेशन बिंग ऍक्टिव्हली युज्ड इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम कन्स्टिट्यूट वर्किंग कलेक्शन. देअर सीड्स आर स्टोर इन स्टोर फॉर अबाउट 3 to 5 years ऍट लेस दॅन 15 degree Celsius अँड दे युजली कंटेन about 10% moisture. So these collections are maintained by the breeders using this collection is maintained by the breeder by using them actually. Then core collection. The core collection म्हणजे काय? Working sample collection झालं. The core collection is the concept of the core collection was proposed by the Frankel in it refers to a subset of best collection which represent the large collection or a limited set of accession derived from an existing germplasm collection. Tala apan mhanto core collection. Then germplasm activities. So there are 6 important activities related to plant genetic research. First, exploration and collection. Je kai sample hai एक शोधायचं आणि ते कलेक्ट करायचं, त्यानंतर त्याचं कॉन्झर्वेशन करायचं, त्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन करायचं, त्याचं यील्ड वगैरे ट्रेड्स बाकीचे, त्यानंतर योग्य ते जे काही ट्रेड्स आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं, कोणत्या किती पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ट्रुथफुलनेस किती आहे हे टोटल ते डॉक्युमेंट करायचं, त्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन त्याचं वेगवेगळ्या सीड जे काय सीड बँक आहेत तिकडे त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि डिस्ट्रीब्युशन करायचं आणि त्यानंतर त्याचं ऍक्च्युली युटिलायझेशन करायचं, ठीक आहे. हे आपण झालेलं आहे डिस्कशन सगळं टोटल. आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. महत्वाचे 2 टाईपचे सीड आहेत, ऑर्थोडॉक्स आणि दुसरं आहे रिकॅल्सिट्रंट सीड. जे काही मॉइस्चर कंटेंट आहे, ठीक आहे, ऑर्थोडॉक्स सीडमध्ये 5% पर्यंत आपण कमी आणू शकतो, पण रिकॅल्सिट्रंट सीडमध्ये त्याचं टेम्परेचर हे 12 to 30% मॉइस्चर पर्सेंटेज पर्यंत त्याचं ठेवलं जातं. त्यापेक्षा खाली आणलं तर ते पूर्णपणे वायबल इनवायबल होऊन जातात, ठीक आहे. जे काही ऑर्थोडॉक्स सीड आहे ते व्हीट राईस कॉर्न जे आपले नॉर्मल जे काही बी आहेत त्या ऑर्थोडॉक्स असतात. रिकॅल्सिट्रंट सीडमध्ये जे काही सिट्रस कोकोआ कॉफी रबर ऑइल पाम मँगो जॅकफ्रूट ह्या जे काही बी आहेत ते रिकॅल्सिट्रंट सीड्समध्ये येतात, ठीक आहे. फुल फॉर्म बघा IPGR आहे, इंटरनॅशनल प्लांट जेनेटिक रिसोर्स इन्स्टिट्यूट. देन NBPG आहे, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. महत्वाचा रोल बघा. आता रोल ऑफ प्लांट जेनेटिक सम युजेस अँड रिसोर्सेस. रोल काय प्लांट जेनेटिक रिसोर्सेसचा? तर डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हेरिएशन थ्रू द जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक. जे नवीन व्हरायटीज वगैरे तयार करायचं असेल तर त्याला जेनेटिक मॉडिफाय केली जाते. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ जेनेटिक
ट्रेट सच एज जीन फॉर पेस्टिसाइड रेजिस्टेंट टेकन आउट ऑफ वन स्पीसीज एंड पुट इनटू अनदर, देन प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनेंट सेल लाइंस एंड ट्रांसजेनिक प्लांट्स, देन यूज ऑफ इनविट्रो न्यूक्लिक एसिड टेक्निक्स इंक्लूडिंग रिकॉम्बिनेंट डिऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड दैट इज डीएनए एंड डायरेक्ट इंजेक्शन ऑफ द न्यूक्लिक एसिड इनटू द सेल्स और ऑर्गेनेल्स, देन यूज ऑफ फ्यूजन ऑफ सेल बियॉन्ड द टैक्सोनॉमिक फैमिली, देन सीक्वेंसिंग जीन और जीनोम्स, the phenotyping of the characteristics of plant animals and microorganisms for the ecological and other studies and purposes, then experimental evaluation of heritable characters, the creation of collection of reference specimen in a repository such as museum, and particular herbaria isolation of the compound from particular genetic material for the purpose of characterization and evolution, then the cryopreservation cryopreservation is the technique that ensures safe long-term conservation of the genetic material of plant species with the recalcitrant state of vegetatively propagated species and of biotechnological products such as somatic embryos, cell lines, and genetically transformed material. So this technique was implemented at the end of the 20th century and could be used today for the routine cryostorage as long as some important factor were taken into the consideration. So tissue culture procedures are usually required to multiply supercooled material via auxiliary shoot or somatic embryogenesis and were improved for use with the tree species in a recent year. So in addition, production of the transgenic tree species and molecular breeding procedure require functional cryopreservation protocols. So cryopreservation is basically preservation under the liquid nitrogen temperature. Liquid nitrogen is the temperature is the -160°C. Then next lecture is on the adaptability and stability. Adaptability, the particular environmental condition la kiti kiti adapt hota, stability manje tyache je kai characters ahet over the changing environmental condition kiti te stable rahatat generation to generation, tyala mhanto stability. Ekdam thodke sangitla, ata apan baghuya in detail. Attendance ghetu saganchi video on theva saganche, jyanchi video on ahe tyanchi attendance lagel. स्क्रीन दिसते सगळ्यांना आवाज येतो माझा? स्क्रीन दिसते का? आवाज येतो? येस नो लवकर बोला रे. Okay, so adaptability and stability, the success of crop improvement activities largely depend upon the identification of the superior variety for mass propagation. So a variety can be considered superior if it has potential for the high yield under the favorable environment and the same and at the same time great deal of phenotypic stability. So stability of a
genotype refers to its performance with respect to changing environmental factor over the time within a given location. Then adaptability and adaptation and difference between adaptation and adaptability are adaptation. It is refers to those change in structure or function of an individual or particular population, which leads to better survival in a given environment, is known as adaptation. त्या एनवायरमेंट मध्ये चांगल्या प्रकारे ते सर्वाइव होऊ शकतं अशा आपण म्हणतो अडॅप्टेशन ते झालं तिथं. देन अडॅप्टेबिलिटी इट इज अबिलिटी ऑफ अबिलिटी त्या जीनोटाइपची जी काही अबिलिटी असते त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन. अडॅप्ट होण्याची जी अबिलिटी असते त्याला म्हणतो अडॅप्टेशन सॉरी अडॅप्टेबिलिटी. सो अबिलिटी टू जीनोटाइप टू एक्झिबिट रिलेटिव्हली स्टेबल परफॉर्मन्स इन डिफरंट एनवायरमेंट ऑर कॅपॅसिटी ऑफ अ जीनोटाइप ऑर अ पॉप्युलेशन फॉर जेनेटिक change in adaptation is adaptability. Then different types of adaptability are genotypic adaptation and population adaptation. So what is a genotype? It is associated with the individual genotype, whether the homozygous, that means homozygous means inbred, or heterozygous means hybrid in a specific environment. And particular population adaptation, it is related with the heterozygous population in a specified environment. So specific, there are different types of genotypic adaptation and population adaptation. So specific genotype adaptation, it is the close adaptation of genotype to a limited environment. The general genotypic adaptation, refers to the capacity of the genotype to produce a wide range of phenotypes compatible with a wide range of environmental conditions. That means general genotype adaptation. स्पेसिफिक म्हणजे त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनला, जनरल म्हणजे टोटल ओव्हर. पॉप्युलेशनच्या बाबतीत सेम. स्पेसिफिक पॉप्युलेशन अडॅप्टेशन रिफर्स टू द कॅपॅसिटी ऑफ द हेट्रोजिनस पॉप्युलेशन टू अडॅप्ट टू स्पेसिफिक एन्व्हायरमेंट. अँड जनरल पॉप्युलेशन अडॅप्टेशन इट इज द कॅपॅसिटी ऑफ द हेट्रोजिनस पॉप्युलेशन टू केप टू अडॅप्ट टू द व्हरायटी ऑफ एन्व्हायरमेंटल. देन डिफरंट फॅक्टर अफेक्टिंग अडॅप्टेबिलिटी, फर्स्ट इज अ हेट्रोजिनिटी. What is heterogeneity? So the heterogeneity means difference in particular their population, their genetic construction. So the heterogeneity is important factor. So the heterogeneous population have broad genetic base. Such population have greater capacity to stabilize production over a wide range of changing environment, because the number of genes are present in that particular heterogeneous population. So that's why they are a particular different genes are responsible for the adaptation at the same moment in a different environmental conditions. Then heterozygosity. So it has been observed that the heterozygous individuals such as F1 hybrids are more stable than their homozygous parents to environmental variation. आता heterozygosity म्हणजेच काय तर जे काय पॉप्युलेशन असतं त्यामध्ये त्याच्या जेनेटिक लेवलला ते डिफरंट नसले, ठीक आहे, पण फिजिओलॉजी स्टेटमध्ये ते डिफरंट डिफरंट असेल तर त्यांच्या ते एन्व्हायरमेंटल कंडिशन जो काय होणार त्याचा इल्ड रिस्पॉन्स आहे तो अजिबात कमी होत नाही आणि त्यामुळे ते पूर्णपणे ते स्टेबल राहतात. देन जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. जेनेटिक पॉलिमॉर्फिझम म्हणजे सेमच कन्सेप्ट आहे, फक्त डिफरंट जसं काय ते. So the regular occurrence of the several phenotypes in a genetic population is known as a genetic polymorphism. जे काय वेगवेगळे फिनटाईप आहेत, ठीक आहे, ते एका सिंगल जीनटाईप पॉप्युलेशन मध्ये आले तर त्याला आपण जेनेटिक पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स चेंज अ डिफरन्स. देन मोड ऑफ पॉलिनेशन. द क्रॉस पॉलिनेटेड स्पेसिस हॅव बेटर बफरिंग कॅपॅसिटी दॅन द सेल्फ पॉलिनेशन स्पेसिस बिकॉज ऑफ मोर हेट्रोजायगसिटी. Cross pollination having the random mating population capacity and self pollination they not having any type of random mating. So this cross pollinated varieties having the more stable stability index. Then different stability analysis models are there. So stability analysis refers to the stability of the variety for general cultivation over a wide range of the environments. Tala manto apan stability je ka stability manje kay जी जनरल कल्टिवेशन वेगवेगळे रेंज ऑफ एन्व्हायरमेंट मध्ये त्या व्हरायटीज असते त्याला आपण म्हणतो स्टॅबिलिटी. सो स्टॅबिलिटी रिफर्स टू द परफॉर्मन्स विथ रिस्पेक्टिव्ह चेंजिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ओव्हर टाइम विदिन द गिवन लोकेशन.
So selection for the stability is not possible until a biomedical model with suitable parameter is available to provide criteria necessary to rank varieties or breed for the particular stability. So low magnitude of genetic genotypic environmental interaction, G means genetic and environmental interaction, involves the consistent performance of a population over the variable environment. जेवढं जास्त कमीत कमी जेवढं जिनटप आणि एनवायरमेंटचं जे काही इंटरॅक्शन आहे हे कमीत कमी जेवढं असेल तेवढं ते जास्त पॉप्युलेशन चांगलं परफॉर्मन्स करतं. सो इट कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग स्टेप्स, दॅट इज लोकेशन ऑफ एनवायरमेंट वाईज अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, देन पुल्ड अनालिसिस व्हेरियन्स फॉर ऑल द लोकेशन अँड एनवायरमेंट. आता हे महत्वाचं कन्सेप्ट लक्षात घ्या, जे काय मॅग्निट्यूड काढतात इंटरॅक्शनचं वेगवेगळ्या लेवलला, तर ते कसं तर वेगवेगळ्या लोकेशन वरती काढलं जातं. ठीक आहे, एकाच सीझन मध्ये वेगवेगळ्या लोकेशन मध्ये किंवा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ते काढलं जातं, किंवा पूल म्हणजे आता खरीप मध्ये लावलंय वेगवेगळ्या लोकेशनला, रबी मध्ये पण वेगवेगळ्या लोकेशनला ते लावलं जातं. तर आणि दोन्हीचा डाटा हा कन्सिडर केला जातो. पहिल्या कंडिशन मध्ये फक्त सिंगल एकाच खरीपचा किंवा रबीचा एकाच वेळेचा तो डाटा कन्सिडर केला जातो. ठीक आहे, तर पूल म्हणलं की दोन सीझनचा डाटा असतो आणि सिंगल सीझनचा डाटा म्हटलं तर सिंगल. सो इफ द जेनेटिक इंटरॅक्शन जेनेटिक आणि एनवायरमेंट इंटरॅक्शन इज फाउंड सिग्निफिकंट, मीन्स जो काही डिफरन्स आहे तो सिग्निफिकंट आलाच, सो द स्टॅबिलिटी अनालिसिस कॅन बी कॅरीड आउट युझिंग वन ऑफ द फोर मेथड्स. जर जेनेटिक आणि एनवायरमेंट इंटरॅक्शन जर जास्त असेल तर त्यामध्ये सिग्निफिकंट म्हणजे डिफरन्स जर जास्त असेल तर जे काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारले जातात. सो फिनले अँड विल्किन्सन मॉडेल विच इज इन 1963 इन विच ओनली युज टू पॅरामीटर्स दॅट इज मीन परफॉर्मन्स ओव्हर द एनवायरमेंट अँड पर्टिक्युलर रिग्रेशन परफॉर्मन्स इन द डिफरंट एनवायरमेंट. देन एबरहार्ट अँड रसल मॉडेल्स पर्टिक्युलर एबरहार्ट रसल मॉडेल मध्ये पर्टिक्युलर तीन जे काही फॅक्टर्स आहे एनवायरमेंट जे काय किंवा दोन महत्वाचे कंपोनंट हे यात युज केले जातात. आणि जनरली इंटरॅक्शन एनवायरमेंट लिनियर जेनेटिक इंटरॅक्शन लिनियर अँड पूल डेव्हिएशन ह्यावरती हे इबरहार्ट अँड रसल मॉडेल हे ऍक्च्युली आहेत. त्यानंतर पर्किन्स अँड जिंक्स मॉडेल आणि फ्रीमन अँड पर्किन्स मॉडेल जे आहेत हे वेगवेगळे मॉडेल आपण इन शॉर्ट मध्ये बघूया. आता फिनले अँड विल्किन्सन मॉडेल जे काय जे काही जेनेटिक एनवायरमेंट इंटरॅक्शन जर सिग्निफिकंट आलं तर ते युटिलाइज केलं जातं. ह्यामध्ये दोन पॅरामीटर युज केले जातात, हे टोटल जे काही स्टॅबिलिटी आहे का नाही, परफॉर्मन्स स्टेबल आहे का नाही हे चेक करण्यासाठी. तर त्यामध्ये पर्टिक्युलर जे काय मेन परफॉर्मन्स ओव्हर द एन्व्हायरमेंट जो काय परफॉर्मन्स आहे वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचा म्हणजे इल्डचा परफॉर्मन्स वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये कसा आलाय, त्याप्रमाणे रिग्रेशन परफॉर्मन्स त्याचा तो कसा आलाय, तर त्यावरती हे मॉडेल वर्क करतं. सो द रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ द युनिटी इंडिकेट्स द एव्हरेज स्टॅबिलिटी. रिग्रेशन परफॉर्मन्स जर एक असेल ठीक आहे तर तो एव्हरेज स्टॅबिलिटी सांगतो. जर एक पेक्षा तो कमी असेल ठीक आहे, तर एक पेक्षा तो जास्त असेल ठीक आहे. इफ द रिग्रेशन कोएफिशियंट इज मोर दॅन वन इट मीन्स द बिलो एव्हरेज स्टॅबिलिटी, एव्हरेज स्टॅबिलिटी पेक्षा तो कमी आहे. जर एक पेक्षा तो कमी असेल ठीक आहे रिग्रेशन कोएफिशियंट तर इट मीन्स अबोव द एव्हरेज स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी एव्हरेज पेक्षा ते एव्हरेज स्टॅबिलिटी पेक्षा त्याचा परफॉर्मन्स हा चांगला आहे. देन रिग्रेशन कोएफिशियंट इज झिरो इफ देर इज झिरो वी एक्सप्रेस द ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी. देन मेरिट्स ऑफ दिस मॉडेल इट अनालिसिस ऑफ दिस मॉडेल इज सिम्पल. Only two parameters are used, that is mean yield over the locations and regression coefficient are used to assess the phenotypic stability. Fakt mean average he utilize kele jata tema ekdam simple hai. Demerits are the deviations from the regression lines are not estimated which are important for the stability analysis. Je kay stability analysis important je hai जे काय डिफरन्स रिग्रेशन लाईनचा जो काय डिफरन्स आहे तो ह्यात काढला जात नाही. त्यानंतर ग्रेटर एम्फसिस गिव्हन ऑन द मीन परफॉर्मन्स ओव्हर द एन्व्हायरमेंट दॅन द रिग्रेशन कोएफिशियंट. जो काय महत्वाचा पार्ट जो आहे रिग्रेशन कोएफिशियंट ह्यावरती जास्त भर दिला जात नाही, मीन परफॉर्मन्स वरती फक्त हे मॉडेल ऑपरेट होतं. फिनले अँड विल्किन्सन मॉडेल इन 1963. देन इबरहार्ट अँड रसल मॉडेल इन 1966. सो इट इज
It is the most popular and useful model, Everett and Russell model. In 1966, both made further improvement in the stability analysis by the parsing the genotypic environment interaction of each variety into two parts. One is slope of the regression line and second is deviation from the regression line. जो का slope है, ठीक है? त्या slope एक तिरपी रेष अशी टाकली जाते आणि त्यामध्ये जवळजवळ किती आलेले आहेत त्याचा डिफरन्स किती आहे त्यावरती ते काढलं जातं इंट्रॅक्शन काढलं जातं. सो इन दिस मॉडेल टोटल व्हरायटीज फर्स्ट डिवाइडेड इंटू टू कंपोनंट लाईक वाईज जिनटिपिक एनवायरमेंट प्लस इंट्रॅक्शन. ठीक आहे, असं ते टोटल दोन वेगवेगळे कंपोनंट मध्ये केलं जातं. पहिला कंपोनंट असतो जिनटाइप्स, दुसरा आहे एनवायरमेंट प्लस इंट्रॅक्शन. सो द सेकंड कंपोनंट इज फर्दर डिवाइडेड इंटू थ्री कंपोनंट. सो एनवायरमेंट लिनियर, जेनेटिक एनवायरमेंट लिनियर अँड पूल डिव्हिएशन. सो सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू द पूल डिव्हिएशन आर फर्दर डिवाइडेड इंटू द सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू द इंडिव्हिज्युअल जीन टेस्ट. मेन फीचर ऑफ दिस मॉडेल आर this model consists of three parameters: mean yield over the location, then regression coefficient and deviation from particular regression. So analysis of stability parameters is simple and compared to simple as compared to other models of stability analysis. Then the degree of freedom of environment is one. It requires less area, hence less expensive when compared to the other models. Then it does not provide independent estimates for mean performance and environment index. Unavoidable is degrees of freedom kiti asta genotype cha g minus 1 genotype 5 astil tar 5 minus 1 4 then e plus g into environment interaction environment te tyacha degree of freedom g in bracket e minus 1 the environment is only one ka tar kharif kiwa rabi konta tar don season cha fakt ite interaction ghetla jata tyamu 2 minus 1 1 ach tyamu kayam environment je don environment cha data fakt hala lagto tyanantar g into e linear is g minus 1 then pool deviation cha jo ka degree of freedom hai to g in bracket e minus 2 जिन टाइप जे काय जी टाइप 1 जिन टाइप 2 ई मायनस 2 ई मायनस 2 देन पूल एरर जी ई इन ब्रॅकेट रिग्रेशन मायनस 1. सम ऑफ द मेरिट्स इट मेजर्स थ्री पॅरामीटर्स ऑफ द स्टॅबिलिटी. कुठले कुठले तीन असतात पॅरामीटर्स? ते मीन ईल्ड ओर एन्व्हायरमेंट्स जे काय ईल्ड आहे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मधलं ते काढतात, रिग्रेशन कोएफिशियंट किती आहे ते काढतात, डेव्हिएशन फ्रॉम रिग्रेशन लाईन. तर हे तीन महत्वाचे पॅरामीटर हे मॉडेल काढून देतं. सो इट प्रोव्हाइड्स मोस्ट रिलायबल इन्फॉर्मेशन ऑन द स्टॅबिलिटी देन द फिनलँड विल्किन्सन मॉडेल अँड अनालिसिस इज सिम्पल इन दिस. देन डिमेरिट्स आर इन्स्टिमेशन ऑफ द मीन परफॉर्मन्स अँड एन्व्हायरमेंटल इंडेक्स इज नॉट इंडिपेंडेंट. देअर इज अ कंबाइंड इस्टिमेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ एन्व्हायरमेंट अँड इंटरॅक्शन विच इज नॉट प्रॉपर. देन एवरहर्ट अँड रसल डिफाइन स्टॅबिलिटी व्हरायटी एज वन विथ अ रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ द unity, that is b is equal to 1 and in minimum deviation from the regression line. Then next model is a Perkins and Jinks model. So in this model total variance is the first divided into main three component. Is first is genotype, second one is environment, third one is genotype and environment. And g minus e variance is subdivided into heterogeneity due to the regression and sum of square due to the remainder. So this model is less expensive than the Freeman and Perkins. It requires less area for the experimentation. The degree of freedom for the environment is e minus 2. Environment sati jo degree of freedom hai te 2 tyamo over the 2 3 4 kiti generation apan tada to data ghu shakto ya model madhe. So analysis is more difficult than the Everett and Russell model. It does not provide independent estimation of mean performance of the environment and index. Then next model is Freeman and Perkins. So in this model, total variance is divided into the three components: genotypes, environment, and genotype environment interaction. So the environmental sum of square is subdivided into two components: combined regression and residual
So one, the interaction variance is also subdivided into two parts. Jee kai homogeneity of regression and residual. Then this model includes three parameters like Everett Russell model and provides independent estimation of the mean performance and environmental index. The degree of freedom for the environment is E minus two, like Perkins and Jinks model. And analysis of this model is more difficult and expensive as compared to the earlier two models. And source of variation is a D. आता महत्त्वाचं आहे यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. ऍप्लिकेशन ऑफ द स्टॅबिलिटी वरचे जे मॉडेल आहे यातून तुम्हाला सिम्पली फ्रीमन अँड पर्किन्स मॉडेल कोणत्या साली दिले असं हे तुम्हाला विचारलं जातील, किंवा फ्रीमन अँड पर्किन्स मॉडेल ह्यामध्ये तुम्हाला विचारलं जातील किती कंपोनेंट मध्ये डिवाइड झालेले आहेत, असे फक्त सिम्पल सिम्पल प्रश्न या मॉडेलमध्ये विचारले जातील. एकदम खोलवर विचारलं जाणार नाही पर्किन किंवा जिंक्स मॉडेल किती कंपोनेंट्स ते काढतं. ठीक आहे, पुन्हा जे काय एबर्ट अँड रसेल मॉडेल, ठीक आहे, तर त्या ह्या मॉडेल मधून कोणकोणते तीन कंपोनंट फर्दर डिवाइड केले जातात, एन्व्हायरमेंट लिनियर, जेनपेक इंटरॅक्शन लिनियर अँड पूल डिव्हिजन. त्यानंतर फिनलेअर विल्किन्सन मॉडेल, कोणते दोन पॅरामीटर युज केले जातात, मीन परफॉर्मन्स एन्व्हायरमेंट अँड रिग्रेशन परफॉर्मन्स इन डिफरंट एन्व्हायरमेंट. जनरली तुम्हाला दोन मार्क्ससाठीही विचारलं जाऊ शकतं किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये मोस्टली विचारले जाऊ शकतं मॉडेल. Okay, so the application of the stability analysis. So stability analysis, it helps in the understanding the ability adaptability of the crop varieties over the wide range of environmental condition, and it is in the identification of the adaptable gene type. Then the use of adaptable gene type for general cultivation over the wide range of the environmental condition helps in the achieving stabilization in the crop production over the location and particular year. The use of stable gene types in the hybridization program will lead to the development of the phenotypically stable high potential cultivars of a crop species. The stability analysis is an important tool for the plant breeder predicting response of various gene types over the changing environmental conditions. Okay, so this is about the adaptability and stability topic. Next topic is for the hybrid seed production technique in rabi crops like sunflower, safflower, castor, rabi, sorghum. Okay, आता हे तुम्हाला वाचून पण समजेल, कारण तुम्हाला सीड टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये हा टोटल झालेलं होतं. ठीक आहे, हा टॉपिक मी काय घेतोय हा टॉपिक तुम्ही वाचून करा, कारण की आपल्याला हे टॉपिक मधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. जनरली आयसोलेशन डिस्टन्स किती व्हरायटी तुम्ही हायब्रिड साठी असेल, फाउंडेशन सीड साठी किंवा सर्टिफाईड सीड साठी, हायब्रिड प्रोग्राम साठी आयसोलेशन डिस्टन्स किती असतं वेगवेगळ्या क्रॉप्स मध्ये ते तुम्हाला ह्यातून बघायला लागेल. त्याचप्रमाणे जे काही प्लांटिंग रेशो आहेत प्रत्येक क्रॉपचा लक्षात घ्या, लिहून ठेवा वाटलं तर सगळ्यांनी. जे काही प्लांटिंग रेशो आहे, आयसोलेशन डिस्टन्स आहे आणि सीड रेट महत्वाचं, हे महत्वाचे पॉईंट्स आहेत टोटल. बाकीचे इकडे तिकडे जर झालं तर चालेल, पण हे महत्वाचे आहेत. जे काय सीड रेट आहे, प्लांटिंग रेशो आहे, किती वेगवेगळ्या क्रॉप मध्ये, तर ते लक्षात घ्या. रबी सोर्गम मध्ये पण सेम जे काही लायन्स वेगवेगळ्या युज केल्या जातात, ए बी आर थ्री लाईन सिस्टम, तर त्यांचा तो सीड रेट कसा असतो तो एक लक्षात घ्या. ए लाईन चा किती, बी लाईन चा किती, आर लाईन चा किती. ठीक आहे, त्याचप्रमाणे जे का ए टू आर जो का प्लांटिंग रेशो आहे तो किती असतो. ठीक आहे, नेक्स्ट महत्वाचा टॉपिक आहे जे काही मॉडेल प्लांट असतं, आयडिया टाईप कन्सेप्ट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आयडिया टाईप कन्सेप्ट अँड क्लायमेट रिसायलेंटिंग इन पर्टिक्युलर क्रॉप व्हरायटीज फॉर फ्युचर पर्टिक्युलर इन्क्लुडिंग व्हीट, राईस, मेज, सोर्गम अँड कॉटन. सो दिस आयडिया टाईप कन्सेप्ट, आयडिया टाईप म्हणजे काय, तर एक सिम्पल वर्ड मध्ये पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. आयडिया टाईप म्हणजे तुम्हाला कोणत्या स्पेसिफिकेशनचा मोबाईल पाहिजे हे तुम्ही ठरवता. ठीक आहे, आणि त्याप्रमाणे खरेदी करता. ठीक आहे, तुम्हाला कुठल्या पद्धतीचे मोबाईल पाहिजे. ठीक आहे, चांगला मोबाईल पाहिजे, चांगली त्याच्या पूर्णपणे रॅम त्याची चांगली पाहिजे, किंवा चांगला फोटोचे चार चार कॅमेरा असलेला पाहिजे, का तुमचा एकदम लाईट वेट पाहिजे मोबाईल. तर हे तुम्ही पहिल्यांदा फिक्स करता, त्या पद्धतीने दुकानातून मोबाईल घेता किंवा एखादी वस्तू तुम्ही त्या पद्धतीने घेत असता. तसंच हे जे काही क्रॉप आहे, पर्टिक्युलर कोणतेही क्रॉप असेल,
वीट असेल, सोरगम असेल, राईस असेल, पॅडी मेज असेल, तर ह्यामध्ये पहिल्यांदा ब्रीडर जो असतो व्हरायटी नवीन तयार करणारा, तर तो काय ठरवतो, पहिल्यांदा आपल्याला कोणत्या पद्धतीचा आपल्याला प्लांट पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, ते फॉरेस्ट साठी पाहिजे का ग्रीन पर्पज साठी पाहिजे, ठीक आहे, त्याची साईज ग्रेनची कशी असली पाहिजे, त्याला नंबर ऑफ टिलर्स किती पाहिजेत, त्याची हाईट किती पाहिजे, तर त्या पद्धतीने तो पॅरेंट पहिल्यांदा सिलेक्ट करतो आणि त्यानुसार त्याचे जे काय हायब्रिड किंवा व्हरायटी आहेत ते तयार करण्याचं काम तो सुरू करतो. ठीक आहे, तर हा झाला आयडी टाईप कन्सेप्ट इन शॉर्ट. सो आयडी टाईप कन्सेप्ट किंवा क्रॉप आयडी टाईप किंवा आयडिओ टाईप रिफर्स टू अ मॉडेल प्लांट्स ऑर आयडियल प्लांट टाईप फॉर अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट. So, in broad sense, ideal type is a biological model which is expected to perform or behave in a predictable manner within a defined environmental conditions. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण क्रॉप ideal type. So, more specifically, crop ideal type is a plant model which is expected to yield greater quantity of grains, fiber, oil or other useful product when developed as a cultivar. So the term, this ideal type was first proposed by the Donald in 1960 working on a wheat. ठीक आहे, डोनाल्ड या सायंटिस्टने या ideal type concept हात दिला होता. So ideal type breeding method of crop improvement which is used to enhance genetic yield potential through genetic manipulation of individual plant character. So main features of ideal type breeding are gives emphasis on an individual trait, प्रत्येक ट्रेडचा, म्हणजे इल्डच्या बाबतीत असेल तर इल्ड ऍट्रिब्युटिंग कॅरेक्टर, म्हणजे जी इल्ड वाढवणारे जे काय कॅरेक्टर्स आहेत, नंबर ऑफ टिलर्स असतील, ठीक आहे, नंतर ग्रेनची साईज असेल, नंबर ऑफ ग्रेन्स असतील, तर हे जे काय कॅरेक्टर्स जे आहेत ते तुमचं ऑटोमॅटिकली इल्ड वाढवतं. नंबर ऑफ टिलर जास्त असतील तर तिथं तुमचं इल्ड जास्त वाढणार आहे, ठीक आहे, कारण की नंबर ऑफ पॅनिकल्स पण त्याचे जास्त लागतात त्याच पद्धतीने, तर ते इल्ड तुमचं वाढणार आहे. सो इल्ड ऍट्रिब्युटिंग कॅरेक्टर्स आहेत, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरवरती ते लक्ष दिलं जातं. त्याचप्रमाणे इट इन्क्लूड्स इल्ड एनहान्सिंग ट्रेट्स, देन एक्सप्लॉइट्स फिजिओलॉजिकल व्हेरिएशन, देन दिस इज अ स्लो प्रोसेस अँड अ सिलेक्शन इज बेस्ड ऑन द सिंगल कॅरेक्टर अँड डिझायनिंग ऑफ अ मॉडेल. पहिल्यांदा मॉडेल हे डिझाईन केलं जातं अँड इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, वेगवेगळ्या जे फील्ड आहेत त्याला ते कंटिन्युअसली जे आयडी टाईप तयार करतो त्यामध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट त्याला पण ते अप्रोच केले जातात. त्याचप्रमाणे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. सो देर आर डिफरंट फीचर्स ऑफ क्रॉप आयडी टाईप्स. सो द क्रॉप आयडी टाईप्स कन्सिस्ट ऑफ द सेव्हरल मॉर्फॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल ट्रेड्स विच कंट्रीब्युट टू एनहान्स फॉर एनहान्स इल्ड ऑर अ हायर इल्ड दॅन अ करंटली प्रिव्हलंट क्रॉप कल्टिवर्स. द मॉर्फॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल फीचर्स ऑफ क्रॉप आयडी टाईप डिफर फ्रॉम क्रॉप टू क्रॉप अँड समटाईम्स विद इन द क्रॉप ऑल्सो डिपेंडिंग अपॉन द वेदर द आयडी टाईप इज रिक्वायर्ड फॉर इरिगेटेड कल्टिवेशन ऑफ पर्टिक्युलर रेनफेड कल्टिवेशन. Then the ideal plant types or a model plant have been discussed in the several crops like wheat, rice, maize, barley, cotton and beans. So there are some important ideal types from some crops like wheat. Ata mi te tumhala one by one je ka crops ahet tyada jo ideal type ahet tyaje je ka characters ahet te sangnar ahe. Lakshat gya, khup soppa ahe concept, ekda samajla ki punapane samajto. बीट मध्ये कसं पाहिजे, मॉडेल प्लांट वीट मध्ये कसं पाहिजे. आता हे मॉडेल प्लांट वीट मध्ये कसं पाहिजे हे पहिल्यांदा डोनाल्ड या सायंटिस्टने सांगितलं होतं इन 1968. सो द टर्म ऍडिटिव्ह वॉज कॉइन्ड बाय द डोनाल्ड इन 1968 व्हाइल वर्किंग ऑन अ पर्टिक्युलर बीट. सो ही प्रपोज ऍडिटिव्ह ऑफ बीट विथ द फॉलोइंग मेन फीचर्स. आता कोणकोणते फीचर्स, पहिला फीचर बघा, अ शॉर्ट स्ट्रॉंग स्टेम, जी काय लेंथ जी काय स्टेमची आहे ती शॉर्ट असली पाहिजे पण ती स्ट्रॉंग असली पाहिजे. सो इट इम्पार्ट्स लॉजिंग रेझिस्टन्स अँड रिड्युसेस द लॉसेस ड्यू टू द लॉजिंग. लॉजिंग होणार नाही, डार्फ जर असेल एखादं आधी स्ट्रॉंग असेल तर त्याचं हेड पण चांगलं असणार आहे आणि ते लॉज पण पडणार पण नाही. त्यानंतर इरेक्ट लिव्ह्स, इरेक्ट लिव्ह्स जे काय आहेत ते कशासाठी,
So such leaves provide better arrangement for a proper light distribution, resulting in the high photosynthesis or a particular CO2 fixation. Then few small leaves. So leaves are important cells in the photosynthesis process, respiration and transpiration. So few and small leaves reduce water loss due to the particular transpiration process. Then long ear. So it will produce more grain per year. जो इयर असतो ठीक आहे पॅनिकल ज्याला काही क्रॉप म्हणतो यामध्ये आपण इयर हेड म्हणतो मध्ये तो जर लांबता असेल त्यामध्ये जास्तीत जास्त सीड्स हे तयार होणार देन एन इरेक्ट इरेक्ट इयर इट विल गेट लाईट फ्रॉम ऑल साइड्स रिझल्टिंग इन द प्रॉपर ग्रेन डेव्हलपमेंट जर सरळ असेल इरेक्ट असेल इयर तर सेवन त्याला लाईट भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ग्रेन डेव्हलपमेंट ही चांगली होणार आहे त्यानंतर प्रेझेन्स ऑफ ऑन्स सो ऑन्स कंट्रीब्यूट towards the photosynthesis also. Then a single clump, ठीक आहे जो सिंगल सिंगल टिलर आहे तो सिंगल सिंगल आहे त्याला कुठलं फुटवं अजिबात येऊ नये काय काय मध्ये फुटवे येतात त्या फुटव्याला फुटवे येतात तर तसं नसे सिंगल सिंगल फुटवा असावं जेणेकरून पुढे स्ट्रॉंग एकदम स्ट्रक्चर देईल प्लांटला देन राईस मध्ये सेम जेनिंग्स न राईस मध्ये सांगितलं होतं So the concept of plant type was introduced in rice breeding by the Jennings in 1964 through the term Iota was coined by the Donald in 1968. So he suggested that the rice is ideal or a model plant type consists of semi-dwarf stature, then high tilting capacity and short, erect, thick and high angle leaves, then more panicles per meter square, then high, that is a 50% or more harvest index. Then now emphasis is also given on the physiological trait in the development of the rice additive. Then maize additive. Maize additive is given by the particular Bock and Pierce. They proposed this maize additive in 1975. So it includes the steep vertically oriented leaves above the ear, maximum photosynthesis efficiency, then efficient translocation of the photosynthetic into the grain, short interval between the pollen shed and silk emergence, then small tassel size and photoperiod sensitive. ठीक आहे photoperiod sensitive insensitive okay crop असलं पाहिजे त्याचप्रमाणे cold tolerance असलं पाहिजे long grain filling period असलं पाहिजे then sorghum मध्ये So in sorghum, Dr. Swaminathan in 1972 proposed the ideal plant type of sorghum. So it having a high grain yield, harvest index greater than the 30, then high ear head excursion, then panicle. And then high relative water content. Then in cotton. additive for the irrigated cultivation and additive for the rainfed condition. Additive for rainfed condition is given by Singer and Narayan. So त्यामध्ये पण short stature, compact and symphorial plant habit making a pyramidal shape, then determinate in fruiting habit with the unimodal distribution of the bowling, then the short duration nearly about 2165 irrigated condition, then responsive to high fertilizer dose, then high degree of the interplant competitive ability, then high degree of resistance to insect pest and diseases, then high physiological efficiency. Likewise, for the rainfed condition, earliness is the important factor, then pure small and thick leaves, compact and short stature, then intermediate habit, then sparse hardiness, then medium to big ball size, then synchronous bowling, high response to nutrients, then resistance to insect disease. Okay, so this is about today's lecture. He notes tumhala tumcha group varti patulile aahe neat vacha vyavasthit vacha yamadhe je kay shevti je kay ekdam shevti yetat tumhi baghtay thik aahe tehi bagha in short tumhala je kay ऑब्जेक्टिव्ह साठी ह्यातलं पण विचारलं जाईल जास्तीत जास्त इन शॉर्ट सगळे क्रॉपचं इथे दिलेलं आहे क्रोमोझोम नंबर फॅमिली बॉटनिकल नेम आणि ओरिजिन हे सगळे या पेजवरती
दिलेलं आहे सगळ्या क्रॉपचं. ठीक आहे, काय क्वेरी कुणाला? काय क्वेरी आहे का कुणाला?